कधी विचार सुद्धा केला नव्हता की गणेश उत्सव असा साधेपणानं साजरा करावा लागेल. ते गर्दीने दाटलेले रस्ते शांत होती. ही घड्याळांच्या काट्यावर धावणारी मुंबई निवांत होईल. बाप्पा आठवतं का रे तुला तुझा गेल्या वर्षीचा आगमन सोहळा? ते गजबजलेले रस्ते, तो ढोल पथकांचा आवाज अजूनही कानात घुमतो. तुझ्या या भक्तीत तल्लीन होऊन वाजवणारे ते ढोल वादन, डोळ्यांना भावणारे ध्वज नाचवणारे ते ध्वजाधारी, आणि त्या फडकणाऱ्या झेंड्यामधून तुझं मनमोहक रूप टिपणारे ते छायाचित्रकार यावर्षी कोणीच पाहायला मिळणार नाही. तुझी ती रूपे बघून माझं मन भारावून आलेलं. कधी सिंहासनावर बसून तर कधी बजरंग बलीला पाठीशी घेऊन, कधी डीजेच्या ट्रान्सवरती तर कधी टाळ मृदुंगाचा ताल धरून प्रत्येक जण नाचताना मी पाहिला होता. आगमनानंतर आतुरता झाली ती गणेशोत्सवाची. वर्षभर ज्या 11 दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो ते 11 दिवस. वर्षभर आम्ही कितीही एकत्र असलो तरीही ते 11 दिवस मात्र माझं मंडळ तुझं मंडळ करून आपापल्या मंडळाचे आयडी घालून मिरवण्यात एक वेगळीच मजा असते. ते 11 दिवस सहज निघून गेले. मग उजाडला तुझ्या विसर्जनाचा दिवस. चालू झाला प्रवास तुझ्या मंडपातून चौपाटी पर्यंतचा. तुला गिरगाव चौपाटीवरून दिलेला शेवटचा निरोप मला आजही आठवतोय. मनात तू, डोळ्यात अश्रू आणि मुखात फक्त तुझं नाव होत. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, असे बोलत तुला अखेरचा निरोप दिला. त्या भल्या मोठ्या चौपाटीवर हजारो जणांच्या डोळ्यात फक्त एकच आस होती, पुढच्या वर्षी तू लवकर येशील. पण ते कोणालाच समजलं नाही की तू आम्हाला सोडून कधी गेलाच नव्हतास. तू नेहमीच आमच्या सोबत होतास. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, शेतकरी अशा शेकडो रूपांमध्ये, ज्यांना देव माणूस म्हणतात ते हेच का बाप्पा? अरे जर असं असेल तर या देव माणसानं देखील आज तुझीच गरज आहे रे. त्यांच्यावर देखील या करोनाच्या विषाणूने मारा केलाय. आम्ही घरात सुखरूप आहोत, पण ते आमच्यासाठी आपलं घरदार सोडून या विषाणू सोबत युद्ध करत आहे. विचार करत होतो या विषाणून देव माझा चोरला. नंतर समजलं मीच तुला ओळखायला चुकत होतो. तू नेहमी आमचा पाठीराखा बनून आमच्यातच होतास. बाप्पा, आजपर्यंत खूप काही मागितलं तुझ्याकडे आणि तू ते सर्व दिलंस. आमची अजून एक इच्छा पूर्ण करशील का? उंदरावर बसून एका हातात मास्क घेऊन दुसऱ्या हातात सॅनिटायझर घेऊन तू येशील का? या संकटातून संपूर्ण जगाला दूर तू नेशील का? शोधला तुला खूप. तू भेटेन असा झालास तेव्हा डोळे माझे पानावले. तेव्हा मात्र मला माणसातलेच देव माणूस जाणवले. माणसातलेच देव माणूस जाणवले.